बरं झालं भैया, आपण टोले नाक्याचं निस्तरून घेतलं ते, हाय का नाही भैया? भैया साहेबांवरनं डायरेक्ट भैया करायचे. काम झालं का नाही? नाही. मी सांगायला आलतो की मला ही नोकरी नाही जमणार. नोकरी नाही जमणार मग पैसे कसे देणार? मी पैसे परत करीन पण नोकरी नाही करणार. ठीक आहे, दे पैसे, पण व्याज आणि मुद्दल दोन्ही. मुद्दल देतो, व्याज किती झाले सांग, नंतर दे. कसं आहे आजा, मला पण पैशाची लई गरज आहे. तू जर का पैसे आता नाही दिले तर तुझ्या आईचे दागिने मला बाहेर कुठेतरी ईकावे लागतील. माझ्याकडे पण बरेच गरजू माणसं येत आहेत, मला त्यांना पण हेल्प करायला लागतेच की. जमे सूर्जा, तुला नवीन टू व्हीलर घ्यायची होती ना? हो. एवढं देईल का? नाही येणार भैया साहेब. आता भैया असं काय करू नका भैया, मी तुमच्या पाया पडतो, मी सगळे पैसे देतो तुमचे, असं काय करू नका भैया. ठीक आहे, मुद्दल दे लगेच. वाटलंच तर व्याज नको देऊ, पण व्याजाच्या बदल्यात शीतलला माझ्याकडनं तू प्रपोज करायचं. नुसता प्रपोज नाही करायचा, माझा तिच्यावर खरं प्रेम आहे हे तिला पटवून द्यायच, आणि तिचा होकार चाला पाहिजे. हे आहो नाही बिहो नाही, जे काय करायचंय ते तुलाच करावं लागेल, नाहीतर तुझे दागिने. सूर्जा, आहो दागिन्याला काय करू नका, मी करतो करतो तुमचं काम. पण लक्षात ठेव, काम टनच झालं पाहिजे. अजिंक्य, तुम्ही इथं काय करताय? नाही काय नाही, काय कुठं? हा, ते दुकानातलं साहित्य घ्यायला आलतो. कुठलं साहित्य? ते हे असच घरातलं. घरातलं? हा. आपण घरातलं साहित्य तर मी घ्यायला आली. घरातलं म्हणजे घरातलं नाही काय, ते हे पाहिजे होत. आता नको. तुम्हाला काय पाहिजे होत? मला म्हणजे मला नाही काय,
ते विकायला पाहिजे होतं. आओ पण काय पाहिजे होतं? तेच विसरलो, त्यालाच घ्यायला सांगतो आता. यो बोका या मांजरी बरोबर इथं काय करतोय? शितले, आम्ही नवीन ड्रेस मटेरियल बघायला बोलवलेत, चल की आणले तुवे. आओ तिकडे काय बघताय? तुम्हाला काहीतरी घ्यायचं होतं ना, ते आठवलं का? थांबा, मी आप्पांना हाक मारते. जेडे राहू दे, मी विकायला सांगतो, तू सामान घेऊन जा घरी. अरे प्रीत्या, लेटर आलं का? नाही ना आला अजून. बघू येईलच की आता निकाल लागल्यावर. राहुल्याच्या काय होणार नाही, तू गेला तर आनंदच आहे. आणि काय रे प्रीत्या, तू असं राहुल्याकडे कसं काय बसला दाढी करायला? अरे काय करणार, आडला हरी आणि गाडवाची पाय दरी. तू हरे हाय सोय दिसतोय बगळ्यावानी. आणि हरी बर चालू दे तुमचं. हे रावल्या येतो रे. अरे घरी आई एकटीच आहे, सिलेंडरची टाकी जोडून द्यायची. चला काय करतोय लका? जरा हळू बोल लका, दाढी कर लवकर राव. शीतलच्या मग्न गेलाय. अरे भैयाला मी म्हणले की प्रेम व्यक्त करण्याला आपण मदत केली पाहिजे, पण मी सोडला. तर त्यावर तो म्हणला की माझा प्रपोज घेऊन जा शितलीकडे. आज्या धोकेबाज, तू तर आता गेलासच. हे रावल्या, अरे तू कुठे चालला? अरे लका दाढी तरी कर माझी राव. ही तर माझ्या जीवन मरणाचा प्रश्न पडलाय, आण तुला दाढीच सुचतय वय. तुझ्या जीवन मरणाचा कसला प्रश्न रे? हा एक, मी आलो 5 मिनिटात. ए रावल्या, अरे मला जायचंय ना का? ए रावल्या, अरे दाढी करून जा की कुठे जायचं तिकडे? यासमीन एक मिनिट थांब. क्या हुआ, अशी मध्येच का थांबलीस? और या जग का रही यहाँ पे? पाटलाग. पाटलाग कोणाचा? आपला कायको. कायको काय माहित, घरापासूनच माग माग येतोय. काहीतरी भानगडे. ए दगड कशाला उचललास?
बोलू दे मला वाकड्यात काहीतरी. डोक्यात दगडच घालते बघ. पागल हो गे का तू? टाक तो खाली आधी. चल ग. या ग पोरीन. शीतल नवीन माल आलाय बघ की जरा कसा आहे. चाची चांगले की ड्रेस मटेरियल? चांगले बी आहेत आणि बजेट मध्ये बसणारे बी आहेत. चाची ते मिलिटरी वाल्यांसारखं नसते वे ड्रेस मटेरियल? म्हणजे कस आव ते नसते का असं झाडा झुडपागत असते? क्या शीतल असं पोरी घालतात मिलिटरी वाल्यासारखा ड्रेस? पोरी नसतात वे मिलिटरीत? अगं असतात की. आता आपल्या आर्मी वाल्याने बी बायकांना संधी दिली बर का लढाई लढायची. पण त्या आर्मी ठीक आहे पण तुमच्यासारख्या पोरी थोडीच असं मिलिटरी सारखा ड्रेस घालून फिरतात. त्याला काय होतंय? आपण शिवायचा. आता परत गेली ना मग आणते तुझ्यासाठी मिलिटरी सारखा ड्रेस. हा आना आना मग मी बी त्या ऑफिसर सारखी दिसीन. हाय का नाही यास्मिन? कुठला ऑफिसर? अग प्रदर्शनाचा तिथे होता एक उसको देख के ना पागल हो गई है तब से बस आर्मी आर्मी कर रही है. अच्छा ऐसी बात है. शीतल तुला बी त्या ऑफिसर सारखा आर्मी वाला नवरा मिळाला तर काय? तू करे की शादी? करीन की. आणि तुझे घरचे तयार होतील का? घरच्यांच काय जब मी अभी भी राजी तो क्या करेगा काजी? तू भी ना शीतल. बर का आपले ठरले. तुम्ही मला आर्मी वाल्यांसारखं ड्रेस मटेरियल आणून द्या. मी ड्रेस शिवती का नाही बघा. लाती मॅन. कुठं मेला रे आज? हा टॅलेंट? हा फोन लाव त्याला. हा वो देखो आजा. चला काय तांबरे आणि इथं का लपून बसलाय? लपून कुठे बसलोय वाट बघतोय. कुणाची? शीतलीची. हा म्हणजे तू अजून प्रपोज नाही केलं बाई. आता ती एकटी सापडनाच म्हणलं कधी करणार प्रपोज. मग आता? आता काय? अरे मी बी तेच विचारतोय आता काय. आता ती येईल तेव्हा करणार की मी प्रपोज. अजय काम झालं पाहिजे बर का. अजय गो दॅट वे. गुड लक. गुड लक तेवढं म्हणू नका. अरे काम होऊ दे म्हणून म्हणलं गुड लक. काम झालं नाही तरी चालेल. हा गुड लक म्हणू नका. हा बर बाबा गुड लक कॅन्सल. जा लवकर जा.
घ्यायची का? फौजी काका बोल ना बाळा. अहो तुम्ही सांगितलेलं प्रदर्शन एकदम भारी होतं बर का? आवडलं ना? एकदम. ते सगळं तुम्ही वापरून बघितलं असेल ना? होय, म्हणजे सगळं नाही बऱ्यापैकी. कसं वाटत मी ट्रीप गेल्या लहान लेकरू आईच्या खुशीत गेलो कसं वाटत असेल? कसं वाटत फौजी काका? एक विचारू का? विचार. तुम्ही मिलिटरीत जाऊन देशाची एवढी सेवा केली, हात भी कमवला देशासाठी, तुम्हाला आता काय वाटतंय? लय वाईट वाटतं. वाईट का? देशासाठी हात गमावला म्हणून? वाईट याचच वाटतं की देशासाठी फक्त हातच गमावला म्हणून. फौजी तुमच्याकडे बघितलं की का कुणास ठाऊ, लय भारी वाटतं बघा. चल ये तुम्ही राहण्यात ना. खबरदार, पुढे पाऊल टाकशील तर. ए राहुल सर पाऊल डोकं फिरू नको. ए डोकं नाही वस्तार फिरवीन, तुला शपथ आहे आपल्या मैत्रीची. जर का भैयाचा प्रपोज मारलास तर. अरे बाबा एकदा भैयाचा प्रपोज करून बाहेर पडू दे मला सर. प्रपोज करून दे म्हणजे उद्या जर ती त्याला होय म्हणली तर मग मी काय करू? तुला काय करायचं ते कर, तू रड नाही तर जीव दे, मला विचारू नको. हीच काला का आपली दोस्ती? वय हीच सर बाजूला. जीजी, पुष्पा काकी, ओ जीजी, बाहेर या की जरा. काय ग, काय झालं? काय झालं काय? तुमचं नातू माझ्या माग लागलाय. काय नाही तर काय, विचारा की त्याला. तो बघा तिथे लपून बसलाय बघा. आजा इकडे ये. काय झालं जीजी? शिकले तू इकडे काय करती? ओय काय म्हणते ही? काय तू हिच्या मागे लागलेस वे? हल हिच्या कोण मागे फिरते? हिच माझ्या पुढे फिरती. हे काय बी बोलू नकस, दिवसभर माझ्या माग माग येतोय की सगळीकडं. ए ती कशाला फिरते लग तुझ्या माग? तुला काय सोनं लागलं वे तुझ्या माग फिरायला? मला सोनं लागलंय का चांदी लागलंय ते बघण्यापेक्षा ना तुमचं पोरगा काय करतोय ते बघा. तू नको शिकवू आम्हाला काय करायचं. अजिंक्य तुम्ही खरंच तिच्या माग माग फिरता वय? नाही मामी, मी कशाला माग फिरतोय? मग रोज असंच देवळाकडनं फिरून येतोयस वय? अग तस काय नसल, तुला उगाच वाटलं असल. हाय का नाही राजा? हा होय वाटलं असल तुला, तसंच वाटलं असल. हे आजा तुला माहितीये काय खरंय आणि काय खोटंय ते, आणि अशा गोष्टींच्या माग लागण्यापेक्षा जरा भरतीच्या माग लाग. आयुष्यात काहीतरी भलं होईल. आणि आता परत फिरच माझ्या माग, दाखवतीस तुला.